नाही म्हणून मी पक्षांतर्गत नाराजी व्यक्त करायला हरकत नाही. पक्षाचे प्रभारी आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्याशी ते चर्चा करू शकतात. त्यांचे काही मुद्दे असतील तर ते मुद्दे त्याचं निरसन करता येतं. आणि म्हणून मला वाटतं झीशान तरुण आमदार आहे महाराष्ट्रातला सगळ्यात काँग्रेस पक्षाचा, आणि जो मतदारसंघाचं पुरोगामी चित्र जे आहे ते काँग्रेसच्या विचाराचा तो मतदारसंघ आहे. आणि मला वाटत नाही की झीशान असं पाऊल टाकेल की या काँग्रेसच्या विचाराचा मतदारसंघ सोडून दुसरीकडे जायचं असं करणार नाही, अशी आम्हाला खात्री. साहेब, लोकसभा निवडणूक तोंडावरलं आहे, राबवलं जात आहे राज्यभरामध्ये, राज्यभरातील नेते मंडळी प्रत्येका गावामध्ये जाऊन दिवस दिवसभर प्रचाराचा प्रयत्न. घर चलो अभियान करण्याची गरज काय? काम केलेलं नाही म्हणून घर चलो अभियान चालवलं. सिलेंडरचा दर वाढलेला आहे, त्याचं समर्थन करू शकत नाहीत. महागाई वाढलेला आहे, डाळीचे दर वाढलेले आहेत, तेलाचे दर वाढलेले आहेत. आणि म्हणून एक मुद्दा घेऊन लोकांच्या आता घरात गेल्यानंतर माणसं काय बोलायला लागले. आता रथ काढला, त्या रथाला गावामध्ये बंदी घालण्यात आली. आता लोकांना देखील लोक जाब विचारतील घरी गेल्यानंतर की बाबा चूल चालू केल्यापर्यंत गॅसचा दर परवडत नाही. ही चित्र पुढच्या काळामध्ये घरघर ज्यावेळी जातील त्यावेळी लक्षात येईल की नेमकं या 10 वर्षाच्या कार्यक्रमात सामान्य माणसाची अवस्था काय हे त्यांनाही लक्षात येईल. साहेब, लोकसभेसंदर्भात महाराजांचं मागच्या आठवड्यात मी बोललो होतो की 10 तारखेला महाविकास आघाडीची बैठक होणार होती, परंतु प्रत्येकाचे दौरे असल्यामुळे ती बैठक थोडी पुढं गेलेली आहे. कदाचित येणाऱ्या आठवड्यामध्ये ती बैठक होईल. मी पहिले अजून सांगतो की सीट वाटप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उमेदवारीबद्दल वाच्यता करणं संयुक्तिक राहणार. एकदा सीट वाटप झाली की मग उमेदवारी संदर्भातल्या चर्चा निश्चितपणे पुढे येतील. आज मी एखादी गोष्ट बोलून कारण नसताना त्याच्यावर प्रतिक्रिया देणं संयुक्तिक नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की सीट वाटप होऊ द्या आणि त्यानंतर स्पष्टता निश्चितपणे यामध्ये होईल. महाराजांसंदर्भात जी चर्चा तर चालू आहे त्यामध्ये काही तथ्य नाही असं आपल्याला म्हणायचं? नाही नाही, मी तथ्य आहे किंवा नाही हे दोन्ही सांगणार नाही. आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार नाही. एकदा सीट वाटप होऊ दे आणि मग या गोष्टी पुढं तुमच्या देखील सगळ्यांना येतीलच समोर. आम्हाला सांगावंच लागेल तुम्हाला जे काय असेल ते. त्यामुळे आज त्याच्यावर बोलून त्याला फाटे फोडण्यापेक्षा जे आम्हाला करायचं आहे ते योग्य पद्धतीनं व्यवस्थितरित्या होईल असा आमचा प्रयत्न महाविकास आघाडी म्हणून असणार. पण काही चर्चा झाली नाही आज त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणार. पानसरे यांच्या सरकारची यामध्ये भूमिका दिसते महाविकास आघाडीच्या काळामध्ये असेल किंवा त्या काळामध्ये थोडासा पुढे गेलेला होता तपास, मात्र अजून त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा मधल्या काळात SIT नेमली गेली. SIT मध्ये अनेक गोष्टी पुढं आल्या गेल्या. महाविकास आघाडी सरकार असताना त्याचा आम्ही पाठपुरावा सातत्यानं करत होतो, काही प्रगती त्यामध्ये करण्याचा प्रयत्न झाला. आत्ता गेल्या वर्षभरात कुठली हालचाल त्यामध्ये दिसली असं मला वाटत नाही. हायकोर्टाचे काही निर्देश होते, त्या निर्देशाप्रमाणे तपास सुरू आहे का? आणि मला वाटतं पुन्हा एकदा सरकारनं यामध्ये लक्ष घालून योग्य दिशेनं हा तपास गेला पाहिजे अशी आमची अपेक्षा असते. सरकारची मानसिकता आहे असं वाटतं का? कारण नाही, आता सरकारनं यात स्पष्टता दिली तर मग कळेल की सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी आमची इच्छा. 20 तारखेला स्मृती दिन आहे, त्याच्या आधी किमान सरकारनं एक स्टेटमेंट काढावं की या तपासामध्ये आत्तापर्यंत काय घडलेलं आहे काय नाही घडलेलं. लोकांना कळलं पाहिजे की बाबा सरकार म्हणून या गेल्या 1.5 वर्षामध्ये काय काय कारवाई केली हे किमान जनतेसमोर यावं आणि त्याची स्पष्टता सरकारनं आणावी अशी आमची अपेक्षा असते. दाभोळकर झाले काही बैठका लोकसभा निवडणुकीसंदर्भात उमेदवारासंदर्भात काही बैठक खासदारांसंदर्भात काही ठरले महाविकास आघाडीचं काय करायचं ठरलेलं आहे करेक्ट कारण नाही. शेवटी मी मागच्या वेळी देखील बोललो होतो की आता यावेळी महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवारावर काँग्रेस पक्ष कोल्हापूर जिल्ह्यातनं ताकदीनं उभा राहणार. हातकलंगल्यामध्ये जी भूमिका वरती महाविकास आघाडी म्हणून घेतली जाईल त्याच्याबरोबर आम्ही राहू, कारण की शेवटी ही निवडणूक आम्हाला जनतेसाठी महत्त्वाची आहे. आज राजकीय समीकरणं जिल्ह्यातली महत्त्वाची नाही आहेत, परंतु ही लढाई मी म्हटलं तसं जनताविरुद्ध भाजपाशी ही लढाई निवडणूक असणार आहे 2024 ची. आणि जनतेचा आक्रोश हा भाजपच्या विरोधात आहे आणि तो महाविकास आघाडीच्या बाजूनं वळवण्याचा आमचा प्रयत्न असतो. धन्यवाद.